पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरामध्ये एका अनोळखी इसमाने घुसण्याचा प्रयत्न केला। या अनोळखी इसमाला अडवण्याच्या प्रयत्नात सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झालेत। दरम्यान सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी तक्रार देण्यासाठी निगडी पोलीस ठाण्यात गेले असून पोलिसांनी घरात घुसणाऱ्या अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे। आज सकाळी 1:30 वाजेच्या दरम्यान मनोहर कुलकर्णी यांना एक फोन आला की खालच्या फ्लॅटमध्ये कोणतरी घरामध्ये घुसलेला आहे। म्हणून ते खाली आल्यानंतर ते सदरचा व्यक्ती हा अननोन पर्सन जो आहे सस्पेक्टेड तो खाली आला होता। त्यानंतर सदर संदर्भाने जे काही त्या आरोपींनी सस्पेक्टेडनी मनोहर कुलकर्णी यांच्या हाताला चाकूने मारहाण केलेली आहे। त्यांना किरकोळ जखम झालेली आहे दोन्ही हातांना वगैरे। यातील जो सस्पेक्टेड आहे अजय सेक्टे म्हणणारा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे।